गणतंत काय करतो तू भनभन फिरून राहिला गावात हा काही लक्ष देता कि त्याच्याकडे दे आता काय लक्ष देऊ मी काय त्याच्या मागे फिरू काय हा सांगा बा आता तुम्हाला दिसला तुम्ही समजून सांगाल बाय हत्या हो काय बा तुम्ही उठले सुटले की माझं बा हो हा तुम्ही पाच जण जरास गातलं काही त्या सरपंचाला झालं सांगायचं बा तू करता धरता गावाचा माणूस म्हणून तुम्ही म्हटलं बाबा तू गरम होतो अंगावर घेतो बा जरा असं कसं पाय ना तुझ्यांद तुम्ही चार लोक ऐकतात आमचं कोणी ऐकत नाही गावात मागण्या पुढे फोपूडा उड्या आम्ही तिथं पाहतो पण तुमचा काही सपोर्ट लागेल की नाही तुम्ही काही पुढे होत नाही मागे राहत नाही आले तर मी लावतो लाई बरोबर देवीदास आपल्याला त्या गंठणच्या घरी जाणार त्याच्या जा मायाला समजून सांगणार आपल्याले त्या गंठणले समजून सांगणार कसं तो पुऱ्या लयस खाव खाव करून राहिला गावामध्ये लढण पळन मला माहीत पडलं हा चाल बरं समजून सांगू येईल कसं काम पाहिजे बाबा मग हा पायबर हे पायबर नामदेव आली की सांगेल की चाल मी येतो असं काम भाई तुम्ही म्हणता तू तु हे पुढे तू हे पुढे राम भाऊ हे असं असलं तर कधी जातो आपण अर्ध्या रात्री तू आता बडबड बंद करत का चालत का हो, त्या हंठ्याच्या मायले गंठ्याला समजून सांगणं गरजेचं आहे नाही समजून सांगितलं तर त्याच्या मनात गैरसमज तयार होईल की गावातल्या लोकांना आमचा संबंध तोडला म्हणजे लोक हे आमचं चांगलं नाही दिसत बा असं कसं ते वाईट होईल थोडसं चाल बर समजून सांगू आपण द्यायला ना तो मी तर कधी तयार मला कसं पुढाकार घेणारा पाहिजे आपण मागे पुढे नसतेच ना आपला तू पुढे मी माग चाल ना बा कधी बी तुम्ही काय घरा तुम्ही जा आता घंटनच्या मायाजून मी जातो जा गंठंजवत मी झाले तिकडे समजून सांगतो आणि मग तुम्ही या मागून हा कस दोघ तिघ जण या आहे त्याच्या बरोबर नाही त्या पोराली पाहाले चला मग मी जायला पाहतो तुम्ही तिकडे लाईन ला ते घुडे गेले ते काय झालं आली की नाही ते तिकडे मटण दारवा मस्त जलवा चालू आहे तिकडे येले नुसतं तेच पाहिजे भेटलं असेल कुणी सुरू केला रक्ता तिकडे मारण कधी येणार ते घरी त्याच्याबद्दल तर काही मला माहित नाही बा आले नाही आले काहीच माहित नाही म्हणजे हा, के हा मी काही फोनही केला नाही काहीच नाही हा म्हणजे तुझ्या जो जर नंबर असेल त्या बुड्याचा तर फोन लाव त्या बुड्या गांगा आता त्या बुड्या नंबर माझं का हे शिपा मी काल हि त्या बुड्याचा फुड्या नंबर आहे बापा हा मला आठला आलेच ती अजून आले नाहीत कळजिनाराज कुकडे गेले काय माहित कुणा बक्षात बसे लागतं

तुम्ही आता तिकडे जा भाज्या भाभ्याने दोन गोष्टी समजून सांगा आणि मी इकडे पकडतो घंटन पकडतात समजून सांगतो बाबा दोन प्रेमाज्या गोष्टी पांडू भाऊ आहेत का घरी पांडू भाऊ हॅलो कोण आहे रामपूरचा कोणती गोळी मोठ्या काय आता गोळी मोठ्याच हा राम 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 बोला स्नेह तुमची पोरगी होती म्हणतात तर कसं आमच्याकडे फोर काय वा त्यासाठी झाल तू बा गावच्या हो तुम्ही सांगतला पांडू तुम्हाला रामपूरच्या म्हणून आम्ही नाही बाहे बापा रामपूर मध्ये पोरगी देणं नाही तडीचं कसं बंड लोकात हो माणसातच लो पोरं नाहीत ना चटचे काय करता पोरगी देऊन आता आमचा संबंध होऊन राहिला बाबा त्या आमची आमचे युग चटीचा तर कसं बा फॉल्टी लावा जा पोरगा काय करता नाही बाबा आम्हाला काही तुमच्या गावात पोरगी देणं नाही बापा हा तुम्ही बऱ्या बोलान चालले जा बापा हा तुरुंगच हात जोडले बाबा ज्या मार्गाने आले त्या मार्गाने चालले बापा रामपूर फांपूरमध्ये पोरी देणार नाही बाबा ना मला ना 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 <laughs> सांगा बरं भांडू आता तुम्ही विसरली की नाही मी आज तर फोन केला बा तुम्हाला की तो पोरगा फॉल्टी आहे बा माणसात नाही म्हणून मी सांगाल तर तुम्हाला तसं तुम्हीच केलता का के तो फोन बरं बरं बापा बरं वाचवलं तुम्ही नामाले नाही तर आमची पोरगी बापा रणकी झाली असती काय खरं नव्हतं हो बापा तिला जीवनात कोणतं सुख भेटलं नसतं अशा पोराला देऊन काय करता बापा बरं केलं बापा तुमचे आभार मानतो बापा मी पण आता काही मी त्यात पोरगी देत नाही गावात नाही पोरगी देणं दुसऱ्या गावात आहे माया साऱ्या जी सुके, सुके जी हा जिगावचा दाबून पैसा भेटेला पोरीले सुख आहे तरी सा काहीच वांधा नाही दोन कोटी रुपये भेटले जिगावचे बाळ टाकून राहायला काहीच टेन्शन नाही वांधाच नाही तुम्हाला फक्त आम्ही रामपूरची बा एवढा आहे टाकून देते का आता भेटेल भाऊ मग तुमचा साला कोणा गावचा गावाच नाव येरईचे आहेत ना येईची आहेत आपले साले So, वावर गेलं द्यायचं धरणात हां घर घरगिर सारच गेलं आता ते नांदेड राहायला गेले हो कसा चांगला जेल वा द्यायचा काहीच वांदा नाही तुमच्या पुरेल सुखही सुख आहे तरी सा काही हे नाही so, बापा बारण फारचं काही खरं नसते बापा दारू रुपयाची लत लागली तर अजून पोर पोरगिरान की होईन सांगा वा ह म्हणजे आगीतून काळान फपड्यात टाका अशी परिस्थिती होईन मग ती ह कसं वा? वावर फावर असलो घरी तो माणसाला द्या वाटतं काहीतरी बॅकग्राऊंड राहते त्याचं मग काहीच नाही मागणा पुढून फपूड लावलं तसं नाही पाहिजे बाबा हं बापा बार घ्याला ना तुमच्या सायाले बार फारचं काय करता बापा बाबा तुम्ही घेऊनच खूप राहिले आता मोठमोठे मोठमोठ्या लोकाचे बाबा बापा पोरगा धंदा करू इच्छिते तर तुम्ही पोरगी नाही म्हणता अरे सुख सुख नाही पाहिजे का तुमच्या पुरीले अरे बापा आमच्या गड्याच्या सायाच्या घरी असा आहे जलवा ओरे बाबा स्वयंपाक करायले बाई धनु भियाले बाई वाढून द्यायलाय बाई म्हणजे तुमच्या पुरीले कोणाच गोष्टीचं टेन्शन नाही हा बाबा सुख तो पाहिजे पण मी असो सुख असं आता बारा टाकतो म्हणते ना बार आपल्या याच्यात आहे का बापा टाकेल गुंडशाहीचं काम आहे बापा ते दारूची लत लागली तर मग काय करा किती गोळ्या खाऊ घालान किती ऑपरेशन करा बापा बापा ते बापा दारूची लत लागतेच बापा दारू दुकान असलं तर तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही पोरगी देता काय तर दुसरा काही धंदा करायला लावू त्याने पोंगा पंडित तयार लव दुसरं काहीतरी घ्यायला लावू ना पण तुम्ही जर पोरगी देत असाल तर धंदा चेंज आपल्याला काय लागते हो अजून काय टाकला थोडी आपण चालते ना दुसरा काय धंदा करत असेन तर मग काही गोया बिस्किट एखादं किराणा फिराणा दुकान असं काही हो असेल तर मग काय वांधा नाही बाबा पोरगी द्याने सुखात पडत असेल तर मग आपल्याला बिलकुलच वांधाने देऊन टाकू पोरगी बे लाव पोरगीच दाखवा आम्हाला <laughs> पोरगी तर पाहू द्या बाबा दोन कोटीच्या मालकाला पोरगी देणार आहे कसं पोरगी दाखवली की मग सांगता येतो बाबा आमच्या सायाले तर बाबा पोरगीच दाखवतो मी पोरगी कोण दाखवणार बापा पण तो दोन कोटीचा मालक कुठे आहे त्याला ना पहिले हा अ आता पोराले पोरगी दाखवले आणि त्या मध्यस्थी माणसाला दाखवले पोरगी हा तो तसा बिघडेल बंदूक सारखं काम होते मग तुमच्या गातला घसावा जातो बिघडेल बंदूक सांगा आता माझी पोरगी वान झाली असती की नाही असं नाही व्हायला भाईजन कसं पोरगा घेऊन या पोरगी दाखवतो मी तुम्हाला तुम्ही काय टेन्शन घेऊन हो उद्या आता पोरगा घेऊन येतो मी बरोबर बा पोरगा घेऊन या तुम्ही मी पोरगी दाखवून देतो तुम्हाला मग मग येऊ येतो मग राम 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 पुरा पाठ्या सोया सापडून राहायला इकडे बसही म्हटलं नाही चाई बाजला नाही ना पाणी बाजलं काय करता कोणती बुडूबा गरज लि कोला आता हे काय करता असू द्या बाप्पा माणूस की नसो न नोस असो चा पाजो ना पाजो जाऊ द्या पूर्गी तो देऊन राहायला देऊ आपलं सर्व गुरु ना आहे जाऊ द्या सर रे बापा चाई नाही का पाणी नेलं का मुज्जर सगळे राहिले का हा हा सध्या बाप्पा पाणी काय गोष्टीवर जेवण देतो बाप्पा मी चाला एवढं जोडा फक्त आता भाभी भाभी कुठे गेला तुम्ही पोर आहे बापा आता रायचं चालूच राहते कोण ना कोणी कोण ना कोणी काय होतं आता तुमचा संबंध तर मोडला बा पोराचा आता भाभी तुम्ही काही बोलून राहिला आम्ही का मोडा बापा जोडणारे माणसं आम्ही मोडणार आहो का बाबा तेच तर सांगायला आलो बाबा तुम्हाला समजून सांगायला आलो ना बापा भाभी आम्ही काय संबंध संबंध मोडला नाही बापा कोणा काही कुठ्याला ना कोणा कोण फोन केला काय माहित आलेले संबंध मोडला बापा आमची काही गलती नाही बापा आम्ही तर जाऊन राहिलो तो फुरगी पाहायला

मी मला काही सांगू नका बापा मीठ काही लावू नका मला सगळं माहित आहे सगळे चे ढंगडे मी वैकून बसेला सगळं पण आता कसं मला बोलताना येत म्हणून कसं बाईची एकटीची वाट पडली आता को बोलू कोण बोलू तर काय बापा जाऊ द्या पदरात पडलं तसं आता भोगा बापा बापा? बापा बापा मी बापा असं कोणच बोलून राहिला बाबा हा करून देतो बापा गंठांचं लग्न तुमची काही एकटीची वाट नाही बापा आम्ही सर गाव तुमच्या सोबत पण त्या कोणा खांडू खराब्यानं फोन केला फोरी आणि तुमचा संबंध इचकुला बाबा आता त्याच्यात आमची काय बोलती आहे का तरी आम्ही निपटून राहिलो ना तरी दोन बुडे पाठवायला तरी कोण सुगाला आयारायला संबंध भाभी जर आमच्या मनात जर काही खोटपणा असता तर आम्ही एवढं केलं असतं या बाबा हा सांग बा आम्हाला कसं गणतचं लग्न जमूनच देणार बाबा मला काही समजून नाही राहिलं कोणावर विश्वास ठेवा कोणावर नाही मला निराडोक्ष पागल झालं घंट्याचा संबंध मोडला त्यापासून करून निरा काय करू

थांबत आम्ही थांबलतो तो कोणा फोन करणार आता पाहतो त्याला बी तुम्ही बा असे नाराज बोलू नका हो बा असा हो। <गणागी> काही विचार मनात आणू हो नका तुम्ही गाव खराब आहे ढमू कामू आहे आता पाच बोटा आपल्या सारखे आहेत का खाल्यावर आहेत की नाही तसे गावात लोक आहेत कमी बुद्धीजा असेल तो त्यानं फोन केला पूर्वी आलेले संबंध मोडला त्याला अक्कल नाही झालेले त्याला पाहतो आम्ही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि हे मनातला गैरसमज काढून टाका काही फालतू तो ठेवून काही फायदा नाही त्यांना काही तुमचंही भला होणार नाही आणि गावाचाही काही भला होणार नाही कसा विचार करू बापा तोच तर विचार मनात येते आता घंठाचं लग्न पक्क झालं असतं तर बाहेर आली मला पटकनी आणि समजा या वर्षी झालं नाही त्याचं लग्न पण तर कसं होईल मग माझे लग्न झालं असतं तर मला कसं चांगलं वाटलं असतं असं होतं बाबा म्हणणं बे आता तुम्ही चांगले विचार करायला बा तुम्ही असे म्हणजे आता मला माहित आहे आता पोझिशन काय आहे माणसा मनात येतेच ते असं झालं की पण आता तो ते विसरा सारा आता हो झालं गेलं ते गंगेले पावलं त्याच्यावर काय आता विचार करू नका आणि डोकसं काही मॅट करू नका हा आम्ही बाप्पा समजून सांगायला आलो तुम्हाला आता तुम्ही टेन्शन घेऊ नका सारा आम्ही व्यवस्थित शेअर करतो बाप्पा बापा लय तुम्ही व्यवस्थित शेअर करसाल पण आता कसं मला लयच बाबा कसं जमसच वाटून राहिलं ना माझ्या घंट्याचा संबंध तोडला तर लय खराब वाटून राहिलं मला कसंच होईन बापोराच मी गेल्यावर कसं होईल सांगा आता मी आता लग झालं असतं त्याचं लग्न तर चांगलं झालं असतं त्याचा लढून काय राहिला तुम्ही काय फालतू आहे बाबा लढणं गिरणं हा होईल ना आता गणथंचं लग्न आम्ही घेतलं ना हाती आता धुरा लग्न देतो आम्ही करून हो टेन्शन घेऊ नका हो तुम्ही आता आणि पिसा काय करू नका भाभी आम्ही गणठंज पाय तर कुकडे गेला तो त्याला समजून सांगतो आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हो लावू नका हो आता खुश मस्त आनंदीत बायरे आणून देत दे तुम्हाला पुढबा आले कालो पाय घासवत काय भेटली ना भुग्या बापाले काय म्हणे तो देतो म्हणे का बोरगी तो गण्ट पिसाड हारखा करून गावात पुरा बैकून दिला तो पोरीचा बाप आपल्या गावातले ना चार पाच जणांनी फोन केले म्हणे गंठ्याच एखाद्या दोन सांगितले पर काय सांगतो गडा समाधान त्या पोरीच्या बापानं तर पूजा केली आमची तर नाही तर नाही पाणी नाही पाजलं त्यांना आम्हाला बसा तर म्हटलंच नाही हरून काढूनही गेलं हिमटल्यासारखे चालले आलो आम्ही हा सांगतो आता गावातल्या कोण हरामखोरान फोन केला त्याला आम्हाला वाटलं बाप्पा भेटून येता बापा गण्ट लावून हे तर तुम्ही धुकून आले बापा का हो काहीच मेळ येणार नाही मग अमंगंठ्याचा त्याला पोरगे पा बरं लय बडबड बर बर करून राहिला गावा पिसाडे हरकत करून राहिला शेटिंग लावतो कोणती काय केलत गावाले मोठं गेलं ना ते गेल फोन लावू 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 लाव। काय सांगतो तू पोरीच्या बापाले पाचसा फोन जायला आपल्या गावातले त्याले हरम खोराल नाव विचारो पोरीच्या बापाले तुझं नाव बी ना सांगे पांड्या पण कोण आहे हा काय माहित पडलं काय अंदाज इंदाज काढला काय तुम्ही काही पन्नास काय काढतो तेच असते ना आपल्या गावातले खांडू खराबी शिवल्यानं तो कंदिला त्याची दुखेला गोकळे ठण केला आमच्या बद्दल म्हणून तो हा तशी धरला त्या शिवल्यानं बरोबर आहे ते त्यानंच मिळ आणलेला हा दुसरं कोणीच नाही हे असे काही सुधरत नाही जठी चाटीन तटी तोंड घालते नशी हा काही गरज होती का आता ते पोरगो पिसाड्यासारखं करून आलं गावात लगन लगनच करून राहिलं सांगा आता कसं करा पहिल्यांदा त्या पुरीच्या बापाला भेटायला गेलो बाप्पा मटोन गिटन दारू मारू सारा बजेट आणला त्यानं पोरगीचं लग्न द्या म्हणे माय करून वई अरे बाप्पा एवढी बाप्पा खातीरदारी केली त्यानं की बस आज तर बापालो विचारलं बा त्यानं उभं नाही राहू दिलं काढून दिलं आम्हाला काय सांगतो तू आहे म्हणे तुम्ही तसे आहे बायला पोरगा देता का म्हणे माहिला हो माणसात नाही फानसात नाही माय पोरगी कसा संसार करीन सांगतो आता एवढ्या लोक पोचवले या लोक लोकही एवढं मोठं करून सांगायचं काही काम आहे का हा फोन करणार का लाजय हं हा कुठे पाहिला तो माणसात सगळं विजाड घेतला असा सांगून राहायला तो पण काही आहेत बा लोक काही बघतात पण आहे की नाही कोणाला खोट काढायला घेतली काही सांगतात की काय सांगतील बा काही सांगता येत नाही हे सारी वर्चस्वाची लढाई आहे या खांडू खराब यायला पुढे जर घातलं तर सारा गोष्टी व्यवस्थिशीर होतात आणि याय जर मागं ठेवलं तसे बोट घालायला ते तयार होतात त्यासाठी याचे कान पहिले टोचा लागतात यायला पुढे घ्या लागते <laughs> 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 आता बरोबर करून काय फायदा नाही गावात जाऊ नामदेव सरपंचा भेटू बाप्पा नामली सांगू त्याच्या पोराच नाही असं असं झालं चला बापा आमची जो पुरी थंडी झाली पायदेल आलो बापा गाडी ना घोडा ना ॲटो ना काही ना काही जाऊ म्हटलं एस टी न एसटी आता संध्याकाळी पाच वाजता एस टी होती सांगतो जर लोक काय काय उपाशी तापाशी आम्ही त्या पोरीच्या बाप्पा आम्हाला चायचं पाणी भाजलं आणि रस्त्याने पितो म्हटलं तर आमच्या तो पैसे नाहीत मोठी आहे मी तावा तावा गेल तू रुपया घेतला नाही खिशात चल बापा चला तुम्हाला चाई पाचतो पाणी पाचतो चला जेवण करता का मी भाकर आणि लावावरात अरे बापा टाइमपास नको बापा त्या सरपंचाला नाम दिली निरूप दे नाही असं असं झालं म्हणून चाल लवकर चला मी येतो तुमच्या बरोबर का चला हॅलो फक्त आता कसं जाता जाता लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून टाका आपले चॅनल हो आणि मित्रांना सुद्धा व्हिडिओ वाटवा बरं पण असेल सवाल हराव घंटनचा संबंध मोडणार तो माहीत पडायला पाहिजे हात तो मोडतो विजा तुझे बोगस काम मग सांग बरं हा? चार हात होतो रे। रे खोई -खोई कोदी कोदी हा? ते लाद वाटते रेट पडू दे रे महात असा जीव असा खोय खो करून राहायला असं वाटते की कधी हो असं वाटते त्याचा जीवच घ्या जवान पोरायचे लग्न आहे होऊन राहिला काही नाही होऊन राहायला भडविजा माहित पडायला पाहिजे रे फक्त तो माहीत पोरगे फक्त गरम असायच घालतो त्याच्या मागून हा गड्याला बच्चा कोण आहे होता तर पोराचे संबंध म्हणून आला पहिलेच तर पोरं झुर लागेल तिकडे पहिले लग्न होऊन नाही आला पोरी भेटून नाही राहिला हा एक कर दोन एकर वावरा राहिले त्याच्यावर कोणी पोरगी देऊन नाही राहिला पुण्या मुंबईत जात आठ नऊ हजारात पुरत नाही आणि यातल्या हा गड्याला बच्चा संबंध म्हणून राहिला एकूण तिकून होत होता त्या घंटांचा आणि त्याच्यानंतर आपला नंबर लागला असता या साले पाठीवर वार करते हा भडवी जा समोर येन म्हणा समोर आमने सामने खेळणं म्हणा काय तू यात किती दम तर दाखवणं तू यात ह पाठीवर काल मारतं पोटार मारण एवढी लाज नाही वाटत त्याला हं काय तो तो? का मामाजी उंदरी खात होता काय माहिती तू गू खाते कोणाचा ह असं करू काय कोणाच्या सोबत खाणार आहे म्हणून तो, तो असा करते हे पोटास खात शिंदो म्हणून तर त्यानं संबंध मोडला ना गंठनचा किती चांगला पोरगा गरीब पोरगा आले का साऱ्या गावाला मदत करते त्याच्या जल्या धावून जाते हो कुठे बी बिचारा लग्नात कार्या त्याच्यात त्याच्यात पुढे असते पोरगा आणि त्या भडवीच्या न खाणार त्याचा संबंध मोडला संबंध मोडला मला लग्न होत होत या गावातल्या लोक सुद्धा नाही दिसत मला लग्न होत होत पाय पाय होतो घंटे आला रे लढून राहिला तो घंटन घंटा ने ना इकडे ना मी नाहीत रे बाबा मी नाही येत गावातले लोक काय तुमच्यासोबत दोस्ती करा तुमच्यासोबत बोला बा मा संबंध बोलला काय बोला तुमच्यासोबत मी नाही बोलत बा आम्ही ना काय केलं का बा घंठन आता संबंध बोलणार मोडला बा तू कोण राग भरून राहिला बाबा नाही केलं पण तुमच्यातला ना तो हा मा संबंध बोलणार माहिती दिसत ना लोकायले म्हणून तर मा असं करतात खंड घरावर काम छत्तीस वर्षा झालं मी लगन एक घुन्हा देऊन जायला अजलं माझ्या संबंध मोडत आले तुम्ही बरोबर गोड बर, गोड बर, 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 बर बोलता पाटे हात फिरता हं पण बरोबर माझो आलं की मागून बोट फिरता असे लोक आहे तुम्ही गावातले येत बापा मी नाही येत रे बापा गावातले कोणासोबत बोलत नाही चालत नाही मी येत बी नाही बा मी खाऊला आता या जीवाला मला लग्न नाही होऊन राहिलं काही नाही होऊन राहिलं मी आकरी शेवटी जीव देऊन टाकेल आता मला काहीच घेण्याचे नाही का अशी नको बोलू रे काही बाबा गंट आण बा लहान लक ले रे हो? लेका समजदार बोर घाल का तू जेवून द्यायची न्यायची त्याची गोष्ट करून राहायला का काही काही मला समजून सांगू का मी चाललो मला अडू मल, 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 नका तुम्ही आता हा चाललो मी आता तुमच्याशी बोलत बोलत नाही मी घंटा घंटा बरं चाल बरं याच्या माग चाल बरं तो मारे कोण तर लढून राहणार हो लक्षात घ्या दादा पण तो काय झालं कोण लढून राहिले लढी मी तुला काय करावं लागतं तू काय घेऊन ना सांग ना बा कोण लढून राहिला बाबा तू असा कधी करत नाही बा असं असा करून राहणार बा तू तुम्ही सुद्या का गावातले लोक हा सुद्या का मा सुद्धा दिसते का तुम्हाला हं वरून म्हणता लढून का राहिला लढायचीच पाहिजे आणली तुम्ही मावळ नाही का हसू काय मी हा तू तू करून राहिले सारा जग मावर सारा गावाला माहीत पडलं असा संबंध तुटला बरं रण काय म्हणून ना घंट्या वरून विचारतात ते मला कोण लढून राहिला

हे भाऊ काही कामाच नाही माझं टार आलं लगेच की उडून टाकतात पंचवीस वर्षापासून पोरकी पोहत राहिलो आम्ही छत्तीस वर्षा झालो अजून मला कंड घेऊन देऊ राहिलं हे का एवढा खांडू खराब आहे का जीव देऊन टाकतो मी आता या गावाच्या बाई नाय बाबा पूर्णा माय घे बाबा मले अंदर घेते या पोटात जीव देतो मी आता कारागडा माऊली घंटन दिसला का तुले अय बा घंटा फंट्यात काय दिसलाच नाही मला सकाळपासून कुकड्यात हा मी सध्या थांबलाच होतो मला नेणं होता त्याला आठवर सगळं मुली दिसून आला तर सकाळपासून मी तिनच्या ठिकाणी धामलोबा त्याने कुकडे गेला काय म्हंटल का दिसला का काय देवीदास मंगापासून झांबून आले त्याले सारे कोपरे कापडे झाले बा बंद गाचे पण अजून दिसला नाही बा मुले कुकडे गेला काय पोट्टा काय मग तुमचं काम एक काम झालं तर धन नाही साऱ्या धुनी करता मग अरे बाळा देवी जास्त असं नाही करत आणि तसं नाही करत आम्ही तिकडे गेलो तिकडचं काम निपटून आलो तरी तुम्हाला थांबला गेला नाही तुमच्या घेण्या अजून मी हा तुम्ही आहे काय कोणा कामाचे तू त्या काल बोलून राहिला घेणार ना देणं भेटला नसून त्याला तो गोरगा हो तो असून कुठे बसेल कोपऱ्या कापऱ्यात लोक बिचारा काय करीन कोणाला तोंड तो तोंडाला जागा जागा राहिली का त्या गंठ्याला आता त्याच म्हणा हात जोडा बापा हंगा सरकारच होते बा आणि बोला बाप्पा देऊचा काय खरा बापा घ्या आपल्याला बोलेल पुरत नाही आला इकडे घंटे आला इकडे तर काय आलो नाही आताच तर आलो आम्ही एटीचा आम्हाला काय दिसला नाही का एवढा बाबा नामदेव हो आमच्याकडून तो फन 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 करत आला बाबा लढन बोलन हातपाय पाय झाला त्याला म्हटलं येणं बाबा आमच्या तो बोलणं तो म्हणे गावातले लोक म्हण मला बोलायचं नाही म्हणे गावातले लोक नाला ऐकत म्हणे असा करत आला बा तो आम्हाला आठला आला अशी नोटीसा आलो ला अशी तुम्ही त्याले गेला कुठे रे बाबा तो ह लढून राहिला का तो लढून राहिला नाही तर काय तर ह सारा गावाला शिव्या देऊन राहिला तो शिवे दिय तर होतो त्याच्यासोबत झालंच तसं त्याचा संबंध तुटल्यावर तो, तो काय चुप राहणार आहे पण त्या गावाला नाही अख्ख्याच शिवे द्यायला पाहिजे बाया माणसा सगळे हा काय करा आता त्याच्या मस्त का तेच घुमून राहील संबंध तोडला संबंध तोडला कोणा इटेल वाना संबंध तोडला काय माहिती त्याचा आलान बापा त्याला पाहून जीवाचं वर वाईट करीन काही तो रागा रागा चाला लवकर त्याला पाहू अडे उभं राहून काय फायदा नाही नाहीये हरबड होऊन देईन फालतू अजून त्याच्या मायाला एकटा जायतो कोण हा गेला काय नवीन काय बापा राग मोडा बेकार आहे रे बाबा त्याला हो। लाज वाटत असेल काय मान खाली झाल्याची परिस्थिती आली नाही संबंध तुटल्यानंतर आपल्या हो। गावात काही लोक दात काढणारे बियात खिची खिची दात काढत असेल त्याच्या बिचारी जीवार जी आली काही बडबड करून काय फायदा नाही त्याला घात जांबलो आपण ह हो। कुठे असेल तो बसेल नाही कुठे गेला बाबा एखादा ईरी गिरपाय ना तीन जीव

मेला तू नक्की मिला तो आता जीव तरी दिला दिसून जाणार लोक चला लवकर लो कधी उद्या लवकर चाल बा चालू येऊ पुरान काही गेलेलं का हे तर रे वाईट झालं रे बापा वाईट झालं का कोणत्या किती चांगला होता रे तू चला हो लवकर ते दाखव चाल चाले का चला बंदी बंदी मित्र आता आमच्या गाव झालं वाईट घंटे गेला जीव द्यायला चला मित्र सबस्क्राईब करा फक्त तुम्ही हा आणि पुढे बघा आता व्हिडिओ आहे माझं गुण काहीच फायदा नाही मी तुझ्या खुशीत येतो आता मराशिवाय माझं पर्याय नाही छत्तीस वर्षा झालो अजून मला लग्न होऊन नाही राहिलं बापानं ना काही स्टेट कमवून ठेवली नाही आणि पोरगी काय कोणी मला देत नाही आता तुला जन्म दिला मले फालतू जन्म दिला उगा काही फायदा नाही झाला या जन्माचा आत्महत्या जिव्हाय पर्याय नाही माझं मी लग्न होत नाही माहे तर मी आता आत्महत्या करतो इकून तिकडून मला लग्न जोडून राहिल तर ह्या गावाच्या लोकांना मोडलं कोण लो, पुरीच्या बापाला फोन लावला पण पोरगा असा आहे तसा मी तसा आहे का सांग सांगूर पूर्णवा तू मला सांग आता मी तसा हो का हं त्या गावच्या लोकही सोपलं का हे करणं मी त्या कुशी देतो तू आता मले सांभाळ मी आता जीव देतो हां येऊन राहिलो मी हां मला फक्त अंदर घे कंठण घंठण विण कुमारू वृर्ण कुमारू आलो आम्ही अजून वाचवायला आलो हो हो एडापणानं कुरूले का आले आले तुम्ही मग तोंड व्हायला आले ना जीव देतो मी आता हां तोंड पाहू नका तुम्ही माया गेल्याशिवाय राहत नाही घेऊ वंठणा आज तर तू तरी पाहत नाही मी माग इच्छाच नाही तुमचं फोवाळलं बायाले गा ते राहत नाही मी मरतो आता पूर्णामा घे म्हणे आता अंदर का पूर्णामा तुम्ही का तोंड पाहून आले का भैरा हो फाटी तुम्ही का पाहून राहिले धरण धरण कुदू राहिला नो ते पूर्णामा पोटात घेऊ मला चाललो रे मी चाललो रे चाललो रे आता मरतो रे